प्रचारामध्ये दिसत नाहीये. शिर्डी आणि नगर दोन्ही काही नाही, सर्व लक्षात मेला निवडणूक आहे 13 मेला म्हणजे 8 तारीख 16 जवळपास महिना. आम्ही सगळेजण आताच सगळे उतरतील असं काही समजत एक फेज प्रमाणे आता हे चालणार आहे. आता चौथ्या फेज मध्ये 13 मेचा आता चौथी फेज आहे. पहिली फेज आता 19 तारखेला संपेल, दुसरी फेज 26 संपेल. त्या टप्प्यानं आपोआप तसं पुढे सरकत चालेल. प्रत्येक जण त्या सगळे ज्येष्ठ नेते हे सुद्धा देश पातळीवरचे नेते त्या पद्धतीनंच पुढं येत चालतील. 5 फेज त्याच्याकरताच कठीण आहे. भारतीय जनता पक्षाला फार कठीण वाटत होता महाराष्ट्र म्हणून, तर 5 फेज आलेले आहे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आपण खरं आहे की सांगली करता आमची खूप मागणी होती, आग्रही आम्ही होतो. कारण पारंपरिक जागा ती काँग्रेसची आहे आणि अशा वेळेस थोडासा शिवसेना मात्र त्यांनी सुद्धा आग्रहानं त्यामध्ये ते पुढे गेले, उमेदवार तयार केला. परंतु ती पारंपरिक असल्यामुळं ती जागा ही मिळाली काँग्रेसला. विशाल पाटील हे आणखी पुढे गेलेले, परंतु तरी आम्ही आज सुद्धा राजकारण एकत्र बसलो होतो. सांगलीचे सर्व पदाधिकारी आम्ही उपस्थित घेतले होते, विशाल पाटील काय आले नव्हते. सर्वांबरोबर चर्चा केलेली आहे, अजूनही वाव आहे चर्चा संपली नाही. परंतु आम्ही जो काही निर्णय घेऊ तो महाविकास आघाडी म्हणून आमचं जे आता एकत्र आम्ही आलेलो आहोत त्याला अनुलक्षण निर्णय. अजूनही संवादाच्या भूमिकेमध्ये आहोत, आम्ही बसणार आहोत, बोलणार आहोत, मार्ग काढणार आहोत. निवडणीबाबत मी कार्यकर्त्यांची मागणी आहे का फेरविचार करावा, काँग्रेसची जागा होती राष्ट्रवादी आहे. भिवंडीत सुद्धा आग्रही आहेत आमचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीची जागा दिलेली आहे. परंतु आजही आग्रही आहेत, त्यामध्ये सुद्धा आम्ही चर्चा करतो. मतदारसंघाचं अनेक असतात, त्याची एक प्रोसेस असते, पद्धतीनं ती प्रक्रिया पूर्ण केली जात असते. उमेदवार जाहीर केलं जात असतं, त्या पद्धतीनं उमेदवार जाहीर झालेले. पण नाराजी खूप आहे, नाराजीचा फटका असेल असं वाटतं. झालं ते पहिल्या दिवशी झालं, त्यानंतर त्या कालपासूनच्या सागर त्या पहिल्या दिवशी काही म्हटलं असतं तर त्यानंतर आता स्वागताचे ढोल वाजता येते. मात्र आपण ते केले नाही, ते दाखवले पाहिजे मीडियाला. नाराजी संपले असं म्हणायचं, संपत चालतं, बदल होतो, काय असतं. सुरुवातीला सुरुवात असते, त्यावेळेस थोडस होत असतं मानसिक, नंतर बदल. पण जिल्हा अध्यक्ष बदललाय का आपण याविषयी? असं आहे की जिल्हा अध्यक्ष प्रक्रिया सुरूच होती, असं नाहीये. स्वतः त्यांनी सुद्धा सांगितलं असं की तुम्हाला त्यांना जाणीव होती आहे. आणि शिरीष रावचं नाव सुद्धा त्यावेळेसच फायनल झाली अशी स्थिती होती. त्या पद्धतीनं फक्त तो निर्णय दिला गेला प्रांतिककडून. माध्यमातून ब्रह्मगिरीवर स्तंभ उभारण्यात आलेला आहे, इकडे धार्मिक स्थळी अशा प्रकारचा स्तंभ उभारून दावा ठोकण्यात आलेला आहे, जे केंद्र सरकारला मानत नाही, राज्य सरकारलाही मानत नाहीये. आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर चंद्रपुरात देखील गुन्हा दाखल झालेला आहे. एक वेगळ्या पद्धतीने काम हे सगळं सुरू आहे नक्षलवादी माओवाद्यांसारखं. एक सातत्य मला त्यामध्ये काहीच बारकाव्यांना माहिती नाही, मी माहिती येईल तरच बोलणं योग्य. स्वागताची बैठक आहे, नाराजीचा कुठं प्रश्न आला आहे? ओके सर, तुषार शेवाळे सुद्धा आलेले आहेत इकडे. डॉक्टरला घ्या पुढे घ्या, हे सुद्धा आले. चार जण त्यांच्या आनंदानं चाललेल्या गोष्टीला तुम्ही नाराजी कशाला? हे महत्वाचं नाम.